रॉयलची सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक खूप छान रेसिपी बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा. वाव, ही बघा आपली ही भेंडी मसाला फ्राय इतकी मस्त टेस्टी आणि खमंग झालेली आहे. बनवायला पण अगदी सोपी आहे. चला तर मग बघूया आपण मसाला भेंडी फ्राय कशी बनवायची आहे ते. आज आपण मसाला भेंडी फ्राय बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी ही 250 ग्रॅम भेंडी घेतलेली आहे. दोन्हीकडचे त्याचे टोकं कापून घेतली आहेत आणि एका भेंडीचे असे दोन तुकडे कापून घेतलेले आहेत. पॅनमध्ये मी 1 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे. थोडीशी हळद घातलेली आहे. मिक्स करूया आणि आता ह्याच्यामध्ये आपण भेंडी घालूया. भेंडी आपण तेलामध्ये मिक्स केलेली आहे. साधारणपणे 5 ते 7 मिनिटं आपण ही फ्राय करून घेऊया, म्हणजे छान अशी गरम होईल. थोडंसं मी मीठ घातलेलं आहे. मिक्स करून घेऊया आणि मंद विस्तवावरती फ्राय करून घेऊया. भेंडी आपली झाली आहे. विस्तव बंद करूया आणि काढून घेऊया. 2 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलेलं आहे. थोडेसे आपण जिरे घालूया आणि थोडंसं हिंग घालूया. परतून घेऊया. कांदा घेतला आहे, बारीक चिरून घातलेला आहे. आता हा थोडा परतून घेऊया. 1 टेबलस्पून आपण आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. ती पण थोडीशी परतून घेऊया. आता ह्यामध्ये आपण 1 टेबलस्पून बेसन घालायचं आहे आणि बेसन पण आपण चांगलं भाजून घ्यायचं आहे. बेसनने आपले मसाले हे जे सगळे आहेत ते अगदी खूप छान असे मिळून येतात आणि आपली भाजी खमंग अशी होते. आता हे आपण 1 मिनिट परतून घेऊया. बेसन आपलं भाजून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालूया. थोडीशी हळद घालूया पहिले. त्याच्यानंतर काश्मिरी पावडर घालूया आणि धने जिरे पावडर. त्यानंतर मी थोडासा गरम मसाला घातलेला आहे. हे सगळं अगदी मिक्स करून घेऊया अगदी एकसारखं. यामध्ये फक्त आपण 2 चमचे पाणी घालायचं आहे, म्हणजे आपला मसाला छान अगदी शिजून येईल. मिक्स करून घेऊया. मसाला छान अगदी भाजून झाला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण 1 टोमॅटोची पिवळी घालूया आणि हे पण चांगलं अगदी मिक्स करून परतून घेऊया, म्हणजे टोमॅटोचा वास राहणार नाही. त्याचा जो काही कच्चट वास असतो तो येणार नाही. हे थोडंसं आपण फ्राय करून घेऊया 2-3 मिनिटं. टोमॅटो चांगला भाजून झाला आहे. 2 चमचे आपण दही घातलेलं आहे आणि चवीप्रमाणे आपण थोडंसं मीठ अजून घातलेलं आहे. आता चांगलं हे फ्राय करून घेऊया आणि हे पण 2-3 मिनिटं शिजवून घेऊया. आपण 2 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत बारीक चिरून. त्यानंतर आपण थोडीशी कसुरी मेथी घालूया आणि हे पण चांगलं फ्राय करून घेऊया. मसाला आता आपला चांगला परतून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण 1 कप गरम पाणी घालायचं आहे. थंड पाणी आपण अजिबात वापरायचं नाही आहे. तर आता 1 कप गरम पाणी घालूया. पाणी घातलं आहे. आता अगदी चांगलं एक जीव असं मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये गुठळी राहता कामा नाही आहे. अगदी छान एकसारखं मिक्स करूया. आता पाण्याला चांगली उकळी येऊ दे. आता मसाला आपला चांगला अगदी गरम झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये भेंडी घालूया, जी आपण परतून घेतलेली आहे ती. भेंडी घातली आहे. आता चांगलं एकसारखं मिक्स करून घेऊया. आता पॅनवरती झाकण ठेवलं आहे. 5 ते 7 मिनिटं मंद विस्तवावरती आपण भेंडी शिजवून घेऊया. भाजी आपली झालेली आहे. वरतून आता आपण कोथिंबीरीने गार्निश करूया. आपली मसाला भेंडी फ्राय आता तयार आहे आणि आता आपण ही सर्व करू शकतो. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया. धन्यवाद.